नमस्कार महाएमटी व्ही लाईव्ह मध्ये मी सोमेश कोलगे आणि आपल्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत प्रथमेश तांडेल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली ज्यामध्ये दोन हिंदू संतांना निष्कारण बळी जावं लागलं या दोन्ही हिंदू संतांची निर्गुणरित्या हत्या करण्यात आली या सगळ्यावर चार दिवसांनी का होईना राज्य सरकार व्यक्त झालेलं आहे आणि त्यांनी नेहमीप्रमाणे म्हटलेलं आहे राजकारण करू नका काही तासांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचा एक नेहमीसारखा प्रयत्न केला त्यात ते काय म्हणालेत आपण ऐकूया दादरा नगर हवेली जिथे त्यांना अडवलं गेलं तिथे त्यांना अडवून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी जर का महाराष्ट्र सरकारकडे चौकशी केली गेली असती किंवा रितसर सरकारच्या ताब्यात त्यांना दिले गेले असतं तर त्यांच्यावरती ही पाळी आली नसती पण केंद्रशासित प्रदेशात सुद्धा त्यांना प्रवेश नाकारला गेला उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की माणुसकी दाखवायला हवी आपण सगळ्यांनीच माणुसकी दाखवली पाहिजे पण जर दादरा आणि नगर हवेलीच्या प्रशासनाने त्यांना आसरा दिला नाही हा प्रश्न उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पडत असेल तर या महाराष्ट्र शासित प्रदेशांमध्ये ते तालुक्यांमधून जिल्ह्यांमधून प्रवास करून पालघरपर्यंत तरी कसे पोचले मग या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं प्रशासनाने द्यायचं की राज्य सरकारने द्यायचं की मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी आहे की नाही हा देखील प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं राजकारण करू नका म्हणून आम्हीही राजकारण करत नाही आपल्याला कोणालाच राजकारण करायचं नाही पण यात केंद्रशासित प्रदेशाला का आणलं जाते आणि त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनामध्ये का केला हे सगळं आपण ओळखू शकतो त्या पुढे उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं हे देखील आपण ऐकलं पाहिजे तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावरती हल्ला केला गेला आणि त्याच्या दुर्दैवाने त्यांची त्यांचं त्यांची हत्या हा झाली आमच्याकडे ही प्रेस नोट आहे ही प्रेस नोट अठरा तारखेची आहे आणि पोलिसांच्या अधिकृत जनसंपर्क का अधिकाऱ्याने काढलेली प्रेस नोट आहे या प्रेस नोटमध्ये पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल म्हटलंय की एक ते पाच व इतर चारशे ते पाचशे इसमांनी गुन्ह्याचा कट रचून गैरकायद्याची मंडळी जमवून असा शब्द पोलिसांनी त्यांच्या प्रेस प्रेसनोटमध्ये वापरलाय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे म्हटलं की गैरसमजातून घडलेलं आहे त्याच्या अगदी विरोधाभासी शब्द हे पोलिसांच्या अधिकृत प्रेस नोटमध्ये मग मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्याचा या सगळ्या तपासावरती विपरीत परिणाम होणार नाही का ही अठरा तारखेची म्हणजे शनिवारची नोट आहे आज सोमवारी दोन दिवसानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला दिली त्या दरम्यान त्यांनी केलेलं हे वक्तव्य जर तिथलं स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याजवळ असलेली माहिती आणि मुख्यमंत्र्यांकडे असलेली माहिती यात इतकी तफावत असेल आणि मुख्यमंत्र्यांची माहिती ही इतकी विरोधाभासी असेल तर आपण नेमका विश्वास कोणावर ठेवायचा मुख्यमंत्री असं म्हणाले आपल्या निवेदनात की या सगळ्या घटनेचा धर्माशी कोणताही संबंध नाही जर या सगळ्याचा धर्माशी संबंध नसेल तर जे पाचही प्रमुख आरोपी पकडले गेलेत ते सगळेच जण एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत ज्याचं नाव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे ज्याला आपण माकप म्हणून ओळखतो या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा ही हिंदू आणि हिंदू धर्माच्या विरोधी म्हणजे कोणत्याही धर्माच्या विरोधी असल्याचा आपल्या सगळ्यांना जाणवतो हो बरं या पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की जर चोर असल्याच्या संशयावरून या दोन संतांवरती हल्ला करण्यात आला होता तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा हा जमाव इतका संतप्त का राहिला तो कायम त्यांच्यावरती त्यानंतरही हल्ला का करत होता आपण सगळ्यांनी हे आपल्या समोर आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेऊन त्या दोन्ही व्यक्तींना मारण्यात आलेले म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे हा केवळ चोरीच्या संशयास्पुरतं मर्यादित आहे का हा मुख्य प्रश्न उपस्थित राहतो कारण महाराष्ट्रातले एकमेव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार हे त्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात तिथे असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत आणि असे घडत असलेले प्रकार पोलीस प्रशासनाला राज्य सरकारला माहीत असूनही त्या भागाविषयी इतका निष्काळजीपणा प्रशासन का दाखवत होतं हा मुख्य मुद्दा आहे जर हा प्रश्न धर्माचा नाही तर तो कायदा सुव्यवस्थेचा असला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणं ही जबाबदारी इथल्या राज्य सरकारची असली पाहिजे घटना सोळा तारखेला घडते मुख्यमंत्र्यांचं ट्विट हे रविवारी म्हणजे एकोणीस तारखेला येतं आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राशी संवाद साधताना या घटनेचा उल्लेख वीस तारखेला करतात पोलिसांची प्रेस नोट अठरा तारखेला आलेली असते पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये एक वेगळी माहिती असते मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्ये आणि निवेदनामध्ये एक वेगळी माहिती आपल्या सगळ्यांसमोर येते त्यामुळे हा जो त्या सगळा प्रकार आहे हा प्रकार नेमका काय आहे या सगळ्यांना साधू संतांना न्याय मिळणार का हा प्रश्न महाराष्ट्र आणि संपूर्ण देश विचारतोय जर ते विचारत असतील तर त्यामध्ये गैरकाय आपल्यासारख्या राज्यात अशा घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि ज्या दोन संतांना हकनाक बळी जावं लागलेलं आहे ज्यांचा जीव घेतला गेलेला आहे त्या झुंडीवर आणि त्या झुंडीशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करणार का हेच पाहणं आता शिल्लक राहिलेलं आहे या विषयावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी महा टी व्हीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद